काय कसे आहात? मस्त मजेत ना? मी ममता मराठी संस्कार चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज तुमच्यासाठी फारच सुंदर लेख घेऊन आले आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत. आज प्रत्येक आई वडिलांच्या मुलांबाबत तक्रारी आहेत, पण लक्षात ठेवा, मुलं हे आपलंच अनुकरण करत असतात. मुलांना घडवायचं असेल तर मुलांवर योग्य संस्कार करा. चला तर मग पाहूया मुलांवर योग्य संस्कार कसे करावेत. एक स्त्री तिच्या 6 वर्षाच्या मुलांसोबत रेल्वेने प्रवास करत असतात. दरम्यान ते दोघेही पुस्तक वाचत असतात. त्या दोघांना पाहून इतर प्रवासी अचंबित होतात. एक प्रवासी उत्सुकतेने त्या स्त्रीला विचारतो, ताई, सध्याच्या काळाची मूल काल जन्माला आलं ते सुद्धा स्मार्टफोन सोबत खेळताना दिसते, आणि तुमचा हा मुलगा चक्क पुस्तक वाचतोय, कसं काय शक्य आहे हे? हा मुलगा स्मार्टफोन किंवा टॅब खेळत नाही, तो तुमचं ऐकतोच कसं, आणि तुम्ही हे कसं शक्य केलं? यावर त्या स्त्रीने स्मितहास्य करून शांतपणे उत्तर दिलं, दादा, मुलं आपलं ऐकत नसतात हे खरं असलं तरी मुलं आपलं अनुकरण करतात हेही तितकं सत्य आहे. वाक्य छोटं आहे पण अर्थ खूप मोठा आहे. मुलांवर योग्य संस्कार कसे कराल? रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा. घरांमध्ये मुलांसमोर आदळआपट भांडणं करू नका. रोज एक चांगलं काम करण्याची सवय लावा. त्याबद्दल दररोज घरात मुलं समक्ष चर्चा करा. मुलांना अपमानास्पद बोलू नका, मूल तुम्हाला टाळणं चालू करेल. मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगा आणि माफ करा. आणि जर त्याने चांगलं काम केलं ना तर त्याचं तोंड भरून कौतुक करा. मुलांसाठी आई बाबांकडे वेळ असावा. आईसाठी व आजी आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावं. मुले ही आपल्या भविष्याची सोय नाहीत. म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे कधीच पाहू नका. मुलांबाबत कुठलंही व्यसन करू नका. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, भले तो कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा. आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. आपल्या मुलांच्या गरजा समजून घ्या. मुलांच्या प्रश्नाला समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तर द्या. त्यांचे प्रश्न कधीच टाळू नका. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक मुलांना समजावून सांगा. मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणं म्हणून देऊ नका. टीव्ही, लॅपटॉप इत्यादीची सवय लावू नका. मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावा. पराभव सहन करता आला पाहिजे. मुलांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण करा. मुलाची प्रत्येक मागणी सर्रासपणे पूर्ण करू नका. त्याला नकाराचीही सवय लावा. इतरांना मान सन्मान करणे, अदबीने बोलणे शिकवावे. भाषा चांगली असावी. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना पालक म्हणून घरी या. मुलांशी कधी नकारात्मक दृष्ट्या बोलू नका. मुलास नालायक, गाढव, मूर्ख इत्यादी अपमानकारक शब्द वापरू नका. मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो, विशेषतः आई, आणि काही प्रमाणात रिस्क घेऊही द्या. मुलांना मारणे अत्यंत चुकीचं आहे, त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात. प्रेमापोटी देखील मारू नये. तू जर हे केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईन असं मुलांशी कधीच बोलू नका. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचं कौतुक नक्कीच करा. यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करा. मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप ठेवा. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा. हत्या, आत्महत्या, हिंसा इत्यादी कशा वाईट आहेत हे त्याला समजावून सांगा. मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशीही पण संवाद असू द्या. मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा.
आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घ्या। आपण आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा। या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमचा मुलगा किंवा मुलगी नक्कीच संस्कारक्षम होईल आणि या समाजामध्ये तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी व मान मिळवून देईल।